ह्या आगाशी भवानी शंकर मंदिराचा इतिहास तसा जुना आहे. जवळजवळ 250 ते 300 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर आहे. त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम घेतला आहे. मूळ ढाच्याला आम्ही कुठेही हात लावलेला नाही आहे. फक्त सभागृह जे लाकडी सभागृह होतं ते मोडकळीस आलेलं होतं, त्याचं जीर्णोद्धाराचं काम आहे आम्ही हातात घेतलं. लोकांनी आम्हाला त्याबद्दल जास्त सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्या लोकांच्या सहकार्याबद्दल जास्तीत जास्त धन्यवाद देतो. आणि मंदिर पूर्णत्वाला कसं जाईल आणि लोकांनी आम्हाला अजूनपर्यंत सहकार्य द्यावं अशी मी सगळ्यांची अपेक्षा करतो. महाशिवरात्रीचा कार्यक्रम सकाळी अभिषेक असतो 5 वाजता, त्यानंतर दर्शनाची लाईन सुरू केली जाते. भाविक दर्शन घ्यायला सकाळपासून लांगेत उभे आहेत. आता दुपारचे जवळजवळ 1 वाजायला आला आहे तरी पण लाईन अजूनपर्यंत वाढतच चाललेली आहे. दरवर्षीप्रमाणे इथे भाविकांचा ओढा जास्तीत जास्त वाढत चाललेला आहे. आता हे मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे आणि या पूर्णत्वाच्या मार्गावर अनेकांनी आम्हाला सहकार्य केले आहेत. अनेकजण सहकार्याचे हात आम्हाला पुढे आलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचे आम्ही धन्यवाद देतो. तसेच या कामामध्ये नेहमी आम्हाला सहकार्य देणारे, आता जे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू आहे, त्यात श्री संजय सांगळे पप्पू म्हणून आहे, हॉटेलवाले आहेत आपले, ते दरवर्षीप्रमाणे ते पण साबुदाण्याची खिचडी, त्याच्यानंतर भिडेंतर्फे जवळजवळ 1000 ते 2000 राजगिरा लाडू दिला जातो. त्याचप्रमाणे आपले किरण आपटे आहेत, हे दरवर्षी इथे 1500 ते 2000 रुपये तुळशीची रोपं वाटतात, त्यांना पण लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. आणि वरुण पुरंदरेंतर्फे आपल्या या सर्व गेले 3 वर्ष त्यांच्याकडे एक थंडाई म्हणून दुधाचा जो प्रकार आहे तो दरवर्षी इथे वाटला जातो. जवळजवळ 150 ते 200 लिटर दूध ते नेहमी वाटत असतात. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो.